नावडे निमगाव तिथली ही गडी प्रवेशद्वार प्रचंड उंच असे बुरुज कमी कमी 60-61 फूट असतील. एका भुईकोटापेक्षा काही कमी नाही आहे देवडी उजव्या बाजूची आणि ही डाव्या बाजूची देवडी. अतिशय उंच अशी तटबंदी सध्या ढासळलेली आहे आणि साधारणतः 3 मजली इमारत असावी. खिडक्या दिसत आहेत पण बाकीचं काही अवशेष दिसत नाही आहे, ढासळलेले आहे. तटबंदी काही उंचीपर्यंत दगड आहेत, नंतर माती, कदाचित दगडाचा दुसरा लेप ढासळलेला असावा. तटबंदीचा रस्ता वरती जाण्यासाठी रस्ता पूर्णतः ढासळल्यामुळे वरती जाणं थोडंसं कठीण वाटतंय. पाणी जे दिसतंय रे कुठं सो गडी बंद होती पण आम्ही काही लोकांना रिक्वेस्ट केली त्यांनी ती उघडली. कारण प्रत्येक वाड्यामध्ये घडीमध्ये ना पाणी व्यवस्था असायलाच पाहिजे. बुजले पूर्ण बुजले आम्हाला सांभाळून बघा बघूया रे. भुयावर दिसते पूर्ण अंधार आहे, खाली कुठे जाते काय कळत नाही. कुठे काय विहीर आहे का बघ, बऱ्याच वेळ काय विहीर असते आणि तिथून जाण्यासाठी रस्ते बाजूला असतो नाही ना. काय नसेल खाली वरती जाणाऱ्या पायऱ्या भग्न अवस्थेत आहे. इनिकडचे तर पूर्ण नष्ट झालेले आहेत. श्रीमंत राजे दावडी निमगा बुरुज बाहेरून दिसणारा मेन प्रवेश द्वार महादरवाजे ज्याला आपण म्हणतो. दगडाचं कोरीव काम आहे. दुसऱ्या साईडचा बुरुज किल्ल्याच्या बाजूला शाळा आहे. बंद असतो काय बघायला नाही मिळणार इथून काय काय आहे का बघायला. धन्यवाद. लाकडी बांधकाम हे जुनंच असेल ना बांधकाम. हे रूफ पण आहे का, हे जुनंच आहे का रूफ? अरे वा क्या बात आहे. हस्ती दंत लावलेले आहे ना. हा ठीक आहे. सिलिंग ज्याला बघतो ना. हो हो अतिशय नक्षीदार बांधकाम आहे. हस्तिदंत लावलेलं आहे डिझाईन करताना चांगल्या अवस्थेत आहे एकदम. दमाजी राव रेकॉर्ड ना हे सगळं जुनं बांधकाम. सध्या शाळेचा परिसर आहे, त्याला कचेरीवाडा म्हणतात. इथे काय विहीर आहे का? या मुंबई वर
हेर त शिक्षण सोचे छैन सदरीच्या वरचा भाग इथे सुद्धा नक्षीदार लाकडावरती काम केलेलं आहे. नक्षीकाम का हाँ ठीक आहे. तुटले लावून दिसते रे पांढर ते मग काय देवळ्या देवळ्या